जर एक्झिट पोलचे आकडे खरे मानले तर भाजपचं आपल्याला अभिनंदन करावं लागेल, युपीएचं जर असेच आकडे आपल्याला 23 तारखेला दिसले तर. पण नेमके असेच आकडे भाजपला मिळतील असं खरंच आपल्याला वाटतं का? आम्ही वी आर कॉन्फिडंट. मी तुम्हाला सांगितलं ना की गेल्या म्हणजे जेव्हा अंतिम म्हणजे आपल्या निवडणुकीचा प्रचार संपला त्यावेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहासाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आम्ही 300च्यापेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू आणि आम्हाला सगळ्याच म्हणजे देशभरातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षापासून ह्या निवडणुकांची ज्या पद्धतीनं तयारी सुरू होती, संघटनात्मक पातळीवरती ज्या पद्धतीच्या रचना केलेल्या होत्या, अगदी बूथपर्यंत 1 बूथ 25 यूथ, त्याच्यानंतर पुन्हा शक्तिकेंद्र आणि या सगळ्या शक्तिकेंद्र असतील, बूथ प्रमुख असतील, गेल्या 2 वर्षापासून या सगळ्या लोकांना म्हणजे काम करत होते हे सगळे लोक आणि ह्या सगळे लोक काम करत असल्याचा हा परिपाक आहे. आणि म्हणून आणि काही इतक्या 2-4 वर्षांची जी अँटी इनकम्बन्सी नावाची गोष्ट असते, अनेक टीकेच्या गोष्टी झाल्या, अनेक आरोप झाले, या सगळ्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि विशेषतः याच्या अगोदर ज्या काही निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्याच्यामध्ये जे भाजपच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधातला सूर दिसला तो काहीच उमटणार नाही असं आपल्याला वाटतं? नाही, अजिबात उमटणार नाही. 2014च्या निवडणुकामध्ये आम्ही जी जिंकलो किंवा आम्हाला जे यश मिळालं ते मोदी के नाम आणि आजचं आमचं 2019 जे यश असेल ते मोदीच्या कामाचं यश असेल, मोदी के काम. त्यामुळे 5 वर्षामध्ये इतकं प्रचंड काम ह्या NDA सरकारनं केलेलं आहे की गेल्या आम्ही म्हटलं की आम्ही अतिशयोक्ती होणार नाही, 40 वर्षात जे काम म्हणजे दिसतं ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारमुक्त असेल, पारदर्शकता असेल आणि दिसणारं काम लोकांना तुम्हाला दिसेल हे काम जे आहे ना आणि ज्या पद्धतीनं गेल्या वेळेला आम्हाला संबंध देशभरातून 17 कोटी मतं आम्हाला मिळाली होती आणि गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आज आमचे निव्वळ भारत या सरकारचे लाभार्थी 24 कोटी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं मग कुणाला गॅस कनेक्शन मिळालं आहे, कुणाला पंतप्रधान आवासमधलं घर मिळालेलं आहे, कुणाला मुद्रा बँकेचं कर्ज मिळालेलं आहे, कुणाला आपला आयुष्यमान भारतचा फायदा मिळालेला आहे, कुणाला विमा मिळालेला आहे, म्हणजे आपल्या विम्याचे संरक्षित त्यांना मिळालेलं आहे, 12 रुपयामध्ये 12 कोटी लोकांचा विमा हे झालेला आहे. या पद्धतीनं ज्या पद्धतीनं फायदे जे झालेले आहेत त्या फायद्या म्हणजे लाभार्थी जे आहेत 24 कोटी लाभार्थी आहेत आणि याच्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की ज्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत ते लोक आम्हाला कधीही काय करणार नाहीत, म्हणजे आमच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत, आमच्यावरती विश्वास. ठीक आहे, 2014 निवडणूक मोदी के नाम आणि 2019 निवडणूक मोदी के काम असं जर असेल तर राहुल गांधी आणि नंतर आलेलं प्रियंका गांधीचं के नाम यांचं काय झालं? जर हे आकडे याच्यावर काँग्रेसचं कितपत म्हणणं काय आहे, काँग्रेस याकडे कितपत मानायला तयार आहेत एक्झिट पोल्स याकडे खरे मानले तर, आणि मग जे नाम होतं मग राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नामचं काय झालं? आत्ता गणेश हाकेजी जे बोलले मला वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आणि अनेकदा अमित शाह यांनी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी पण व्यक्त केला आहे की 300 पार आम्ही जाणार आहोत. आजचे एक्झिट पोल जर पाहिले ते आपण आता ऐकले तसे ते सगळेच 250-280 पुढे आहेत, सगळेच एक्झिट पोल दाखवत आहेत NDAचं जे आहे ते ऑलमोस्ट सगळे पोल बहुमतातलं पुढचं सरकार दाखवत आहेत. किती मॅच होत आहे बघा अमित शहांचं म्हणणं आणि एक्झिट पोलचं. योगायोग असेल हा प्रत्यक्षात आपल्याला 23 तारखेलाच दिसणार आहे. जो सॅम्पल सर्वे होतो तो कसा होतो, त्यात कोणत्या वर्गाचे लोक त्याच्यामध्ये बोलतात, काय रीतीचे प्रश्न आणि त्याची उत्तरं घेतली जातात, मला असं वाटतं ते खूप बघावं लागतील. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं जे आहे की त्यांना जो विश्वास आहे की आम्ही काम केलं, पण ज्यांनी निवडणूक ज्यांनी सगळ्यांनी पाहिली त्यात कामाचा तर उल्लेख कुठेच झाला नाही. सगळीकडे मागे सैनिकांचे फोटो दिसत होते की पुलवामामध्ये काय झालं, आम्ही बालाकोटमध्ये काय केलं, पुलवामाचं कसं आम्ही त्याच्यात सूड घेतला एका रीतीने त्याच्यावरती बोललं जात होतं. राहुलजी जे थेट प्रश्न विचारत होते त्या थेट प्रश्नांना कोणीही पुढे येऊन बोलत नव्हतं. जर मोदीजींचं काम असं आपण म्हणता तर मग त्या कामाबद्दल बोलायला इतकं मागे का राहिलात? ठीक आहे, एक्झिट पोलमध्ये याचा एकत्रित परिणाम काय झाला असं आहे आणि हे निश्चित आहे की एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा, म्हणजे 2009ची निवडणूक जी असेल जी आपल्याच पक्षाने त्यावेळेस जिंकलेली होती त्यावेळेस सुद्धा एक्झिट पोलच्याकडे काय झालं होतं हे आपण बघतो आहोत. त्याच्यामुळे शायनिंग इंडियाचा किती मोठा ग्लो होता ते सगळे उलटे पडले होते 2004 मधले. तर मला खास करून आठवतं की ज्याचा उल्लेख सोनियाजींनी त्यांच्या मागच्या बोलण्यामध्ये सुद्धा केला होता
ठीक आहे असं आहे. राहुलजी जे सातत्याने म्हणतात की जनता मालिक आहे, ते जे म्हणतील ते अर्थात एक लोकशाही या देशात टिकवणारा 40 वर्ष 70 वर्ष काय झालं हे जे वारंवार बोललं जातं, तर ही जी लोकशाही आपल्या देशामध्ये टिकवली गेली ना त्याला मला वाटतं हे क्रेडिट काँग्रेसच्या नावाने द्यायला काहीच हरकत नाही. हे आकडे आपण सध्या एक्झिट पोलचे काँग्रेस मानतंय किंवा नाही मानत आहे आणि काँग्रेस स्वतःच आहे, आम्ही मानण्याचा प्रश्न नाही आहे. आम्ही आमचा काही काँग्रेस पक्षाचा सर्वे नाही आहे, आम्ही मानतो एक्झिट पोलचे आकडे ऑल राईट, आम्ही ॲक्सेप्ट करतो आत्ता ते. फक्त आम्ही हे म्हणू की 23 तारखेला आपल्याला ते दिसेल, कष्ट कोणी किती केले काय काय रीतीने केले हे सांगायची वेळ नाही. मी स्वतः हे मान्य करते, कष्ट प्रत्येक जण करतात त्यांच्या त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या त्यांच्या धोरणांनी करतात. प्रश्न असा आहे जनता त्याच्यातलं काय मान्य करते, हे जे दिसेल ते 23 लाच दिसेल, याच्यापेक्षा वेगळे असतील असं आपलं निश्चित वेगळे असतील. मला असं वाटतं निश्चित वेगळे असतील. शायनिंग इंडियाचं जसं नंतर झालं त्या रीतीने आपल्याला नक्की काही वेगळं पाहायला मिळेल असं मला वाटतं. ठीक आहे, आपण संदीप प्रधानांकडे जाऊयात. हे जे आकडे आहेत हे नेमकी काय गोष्ट सांगतायत? एका बाजूला आपण अशी बरीच गृहितकं झालेली होती की एक तर अँटी इनकम्बन्सी आहे, त्यासोबतच काँग्रेस पक्षाला आणि बाकीच्या विरोधी पक्षांना या निवडणुकीच्या तोंडावर जाण्या अगोदर बऱ्याच ठिकाणी राजस्थान, मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, या सगळ्या ठिकाणी गुजरातमधले आकडेवारी म्हणेल त्याच्यामुळे बऱ्यापैकी भाजपाला धक्का बसला होता. या सगळ्या तोंडावर आपण पुढे जात होतो. राहुल गांधी, प्रियंका गांधी एकंदरीत एक नवीन नेतृत्व आलं होतं, ममता बॅनर्जी असतील, दक्षिणेकडे जयललितांच्या नंतर जे काही झालं असेल हे सगळ्याचा एक परिणाम होऊन बघत होतो, पण एकंदरीत या आकड्यांवरून तो परिणाम आपल्याला काहीच का पाहायला मिळत नाही आहे. नाही, जे पत्रकार या निवडणुकीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात फिरले, ज्यांनी ही निवडणूक जवळून पाहिली, यांना जर हे आकड्यावर ह्या आकड्यांबद्दल विचारलं तर मला असं वाटतं ते असहमत होतील. अच्छा, कारण त्यांचा साधारण अंदाज असा आहे की समजा भाजपने खूप वाईट कामगिरी केली तर NDA 180 पर्यंतही जाऊ शकतं असा त्यांचा अंदाज आहे, आणि जर खूप चांगली कामगिरी केली तर 230-240 पर्यंत ते जातील. कोणी दिलेलं नाही, त्यामुळे आता हा जो प्रकार आहे तर ह्याचा अर्थ म्हणजे असे जर असे निकाल आले तर याचा अर्थ हाच आहे की शहरी जो मध्यम वर्ग आहे, जो बोलका मध्यम वर्ग आहे, जो सोशल मीडियावर असतो, ज्याला दोन वेळेच्या जेवणा खाण्याची भ्रांत नाही, तो जो आजही मोदींच्या प्रेमामध्ये आहे, तो आजही प्रेमात आहे आणि त्यांनी भरभरून मोदींना जे मत दिलेलं आहे, हां, किंवा नवमतदार जो आहे की जो नवमतदार हा मोदींच्या धोरणावरती प्रेम करतो, त्याला असं वाटतं की मोदींमध्ये काहीतरी आशा आहे, उद्या काहीतरी ते करतील, तो मतदार आहे, त्यांनी मतदान केलं आहे. याची जी रिॲक्शन ग्रामीण भागामधून यायला हवी होती की जी नोटाबंदीमुळे ज्याला फटका बसलेला आहे, शेतीचे प्रश्न सुटलेले नाहीत त्याच्यामुळे फटका बसला आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता दुष्काळ आहे त्याच्यावर उपाययोजना केलेली नाही आहे, तर त्याच्या संदर्भातला जो फटका बसला आहे, तर हा जो मतदार आहे ह्याची रिॲक्शन कुठेतरी मतांमध्ये कन्वर्ट झालेली नाही असाच त्याचा अर्थ आत्ता काढावा लागेल. आणि शहरी मतदार, बोलका मध्यम वर्ग मतदार, ज्यांनी 2014 मोदींना निवडून येण्यासाठी मदत केली, तो मतदार पूर्णपणे त्यांच्याबरोबर राहिला आणि त्यामुळे हे असे निकाल आले असं म्हणावं लागेल.